दोन दुचाकीच्या अपघातामध्ये एका तरुणाचा जागीच अंत झाला असून एकाची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे. सोलापूर देगाव मार्गावर सकाळच्या 17 ही दुर्घटना घडली आहे. सोलापूर मंगळवेढा महामार्गावरील सोलापूर शहरापासून 6 किलोमीटर अंतरावरील देगाव गावाजवळ दोन दुचाकींचा अपघात होऊन एक युवक जागीच मरण पावलाय, तर दुसरा युवक अतिगंभीर असून त्याला उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. अपघात सकाळी 10 ते 10:30 दरम्यान घडलाय. अभिषेक केनगाडे, वय वर्ष 21, राहणार देगाव असं मयत युवकाचं नाव असून जखमींचं सुदर्शन काळे हे नाव आहे, तो सुद्धा राहणार देगावचा आहे. मरण पावलेल्या युवकाकडे TVS ही गाडी होती. महामार्गाच्या मध्ये असलेल्या डिवायडरला जाऊन गाडी धडकली आणि रस्त्याच्या मध्ये असलेल्या सोलार लॅम्पला त्या युवकाचं डोकं धडकलं आणि जबर मार लागून तो जागीच ठार झाल्याची माहिती मिळत आहे. तर दुसरा युवक अतिवेगानं येत असल्यानं त्याची गाडी अपघातग्रस्त युवकाच्या गाडीला धडकून तो सुद्धा गाडीवरून उडून त्यालाही गंभीर जखम झाली आहे. हा अपघात होताच या भागातील शिवसेना नेते गणेश बांदकरसह देगावमधील ग्रामस्थांची मोठी गर्दी त्या ठिकाणी झाल्याचं चित्र होतं. त्या युवकाच्या मृत्यूबद्दल गावातून हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेत मदत मिळण्यास गणेश बांदकर, मनसेचे शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख यांची मोठी मदत झाली आहे.